एकनाथजी शिंदे यांची बदनामी, त्यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका, आम्ही 40 आमदार गेलो त्यांच्यावर वैयक्तिक टीका, अपक्ष आमदार आहेत त्यांच्यावर वैयक्तिक टीका, की राजकारण करत असताना फक्त वैयक्तिक बदनामी करायची, टीका करायची, शिवीगाळ करायची, अनेक कार्यक्रम आपण बघितले. त्या कार्यक्रमातनं एकमेव कार्यक्रम एकनाथजी शिंदे यांची बदनामी, त्यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका, आम्ही 40 आमदार गेलो त्यांच्यावर वैयक्तिक टीका, अपक्ष आमदार आहेत त्यांच्यावर वैयक्तिक टीका, आणि तारीख डिक्लेअर करायची की 2 महिन्यानं आता सरकार पडणार आहे, 3 महिन्यानं सरकार पडणार आहे, 4 महिन्यानं सरकार पडणार. ते काही सरकार पडलं नाही. अजितदादा महायुतीतले घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन महायुतीमध्ये सामील झालेले आहेत. आता ते सामील झाल्यानंतर ते मुख्यमंत्री होणार, शिंदेसाहेब राजीनामा देणार, हे जे कोण पिकवतं आहे किंवा हे जे काही घडवतं आहे त्यांचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत. आम्हाला आमच्या महायुतीवर ठाम विश्वास आहे आणि मला असं वाटतं की भाजपचे महाराष्ट्राचे सर्वेसर्वा भाजपचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील अनेक वेळा सांगितलं आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका होतील. काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी देखील सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदेसाहेबांच्या मुख्यमंत्रीपदाला धोका असल्याचं काही लोक विरोधक निगेटिव्हिटी क्रिएट करण्याचा जो प्रयत्न करत आहेत त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की जे घडलेलंच नाही ते घडलं म्हणून आपल्यापर्यंत पोचवणं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही. आणि हा लोकशाहीतला अतिशय एक घाणेरडा प्रकार आहे असं माझं मत आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.